सब्सक्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीच्या सीमावर्ती जंगली भागात साकारण्यात आलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 11वा वर्धापन दिवस होता आणि हा वर्धापन दिवस कोयना नगर येथे साजरा करण्यात आला. पाहूयात ही बातमी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 11वा वर्धापन दिन कोयना नगर येथे साजरा करण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुखपत्र असलेल्या सह्याद्री वार्ता या मासिकाचे वन संरक्षक समाधान चव्हाण यांच्या हस्ते डिजिटल स्वरूपात प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव फाळके, कोयना जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ब्रह्मानंद गोष्टी, सीताराम झुरे आदी उपस्थित होते. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या भविष्यातील विकास कामे व व्यवस्थापनाबाबत उपस्थितांनी आपले अनुभव सांगितले व सूचना दिल्या. या प्रसंगी वन्यजीव सप्ताह 2020 च्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम केलेल्या सेवानिवृत्त वन अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कार्यरत असलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांपैकी उत्कृष्ट काम केलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. निसर्गप्रेमी नाना खामकर, रोहन भाटे तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील अशासकीय संस्थांची प्रतिनिधी, निसर्ग मार्गदर्शक, विद्यार्थी, सह्याद्री प्रकल्पात काम केलेले सेवानिवृत्ती अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.